महाकर्णी ऍप डाउनलोड करून त्यावर रजिस्ट्रेशन न केल्याने 31 तलाठ्यांची एक वेतनवाढ जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी यांनी जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी यांनी 14 मे पासून गौण खनिज संबंधी कामावर पूर्णपणे बहिष्कार टाकला. सदर कारवाईचा निषेध म्हणून गुरुवार 19 मे रोजी तलाठ्यांनी कार्यालयीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्याचबरोबर संघटनेचे पदाधिकारी हे कोणत्याही शासकीय बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. ज्या संदर्भानं ड्युटीच्या अनुषंगानं ज्या ज्या आमच्या अडचणी आहेत त्या अडचणीच्या बाबत आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून जिल्हा शाखेतर्फे आज यापूर्वी 4 ते 5 वेळा निवेदन सादर केलेलं आहे. त्या अडचणीवर त्यांनी काही पर्याय तात्पुरत्या स्वरूपात केले, परंतु अडी अडचणी असतानाही आम्ही प्रामाणिकपणे आमच्या विभागाने आमच्या तलाठी मंडलाधिकारी महोदयांनी काम केलेलं आहे. 24 तासाची जी ड्युटी आहे, इतर जिल्ह्यामध्ये एवढी कुठेही सक्ती नाही जेवढी अकोला जिल्ह्यात केलेली आहे, त्या तरीही आम्ही जिल्हाधिकारी महोदयाचा कामाचा एक सक्त प्रशासकाचा उत्साह कमी होऊ नये म्हणून आम्ही त्यांना साथ दिलेली आहे. त्या दृष्टीनं जे अडचणी आहेत त्या समजून घेणं एवढंच आमचं नम्र अपेक्षा आहे. आणि कारवाई झाली, आंदोलन आपला अन्याय झाला तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मग आंदोलन आमचं जिल्ह्याचं व्यापी असो, विदर्भव्यापी असो की राज्यव्यापी, गरज पडल्यास राज्यव्यापी असो, जिल्हाधिकारी महोदयांना अन्यायकारक केलेली कारवाई मागे घ्यावी, तरच आम्ही आंदोलन स्थगित करू. धन्यवाद.